बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले होते। तसेच नाल्यांची साफसफाई योग्य प्रकारे होत नसल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावर येत होते। त्यामुळे खैर मोहम्मद प्लॉट येथे नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने एका मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। 36 तास उलटून देखील या बालकाचा अद्यापर्यंत पत्ता लागला नाही। खैर मोहम्मद प्लॉट येथील नाल्याजवळ काही मुले खेळत असताना अचानक जियान नामक मुलाची चप्पल नाल्यात गेली। त्यानंतर त्याने ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्ता आणि नाला एकत्र आल्याने तो थेट नाल्यात पडल्याची घटना बुधवारी रात्री घडली। तेव्हापासून मुलाबाबत काहीही माहिती मिळालेली नाही। जियानचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन पथक आणि वंदे मातरम पथक कार्यान्वित करण्यात आले। रात्री उशिरापासून शोध मोहीम सुरूच होती, मात्र पावसामुळे रात्री मुलाचा शोध घेण्यात अडथळे निर्माण होत होते। पुन्हा सकाळी 6:30 वाजल्यापासून बचाव पथक मुलाच्या शोधात गुंतले असले तरी अद्याप त्यांना यश आलेले नाही। जियान हा 10 वर्षीय चिमुकला बुडून 2 दिवस झाले, पण आज त्यागायत काहीच कळाले नाही। प्रशासनाने वेळीच नाल्यांची योग्य प्रकारे सफाई केली असती तर आज ही घटना घडली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे। यामध्ये महानगरपालिकेचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे। पावसाळ्यात नदी नाले तुंबले आणि रस्त्यावर पाणी आल्यास मुलांना बाहेर पडू देऊ नका, असे आवाहन नागरिकांनी केले आहे। शक्य असल्यास मुलांना पावसात घरी ठेवा। आज या मुलासोबत अपघात झाला आहे, उद्या तुमच्यासोबतही अपघात होऊ शकतो, कारण महापालिका प्रशासनाला तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आयुष्याशी काहीही घेणे देणे नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे।